मित्रांनो, यावेळी आपल्यासोबत आहे अनिरुद्ध वनकर, जे आपण फुले शाहू आंबेडकरी प्रचारक आहे. आणखीन काँग्रेस पक्षातर्फे आपल्याला तिकीट मिळाली पाहिजे, ते आपण दावेदार पण आहात. सर, आमच्या चॅनल्समध्ये आपलं स्वागत आहे. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ, आपण लढण्याचे इच्छुक आहात, पुढे निवडणुका लागत आहे विधानसभेची, काय आपले मुद्दे राहणार, काय रणनीती राहणार, त्याबद्दल सांगा. 2019 नंतर 2024 ची निवडणूक मी लढवतोच आहे. आणि मुद्दे असे आहेत की शहराच्या पाठीमागे जी काही गावं लागलेली आहेत, जी गावं आहेत, जे 20 गावं आहेत, 30 गावं आहेत, त्या गावाची कनेक्टिव्हिटी शहरांपासून दूर आहे. तिथला शेतकरी गावापासून दूर आहे. शहरातील बरेचसे प्रश्न आहेत, बेरोजगारी, शेतकरी, हे या प्रश्नाच्या व्यतिरिक्तही प्रदूषण महत्त्वाचं आहे इथल्या शहराचं, आणि MIDC आणि रोजगारांचाही प्रश्न आहे. आणि बाबूपेठमध्ये 30,000 ते 40,000 मतदार, जिथे मी राहतो राहून मतदार विभागामध्ये, या विभागात अजूनही पर्यंत रेल्वेचं आणि नागरिकांचं जोडलेलं पूल झालेलं नाही. आणि गेल्या 20 वर्षापासून पूल अर्धावट आहे, रेंगाळत आहे. आणि ही समस्या महाराष्ट्रातील जनतेने सगळ्यांनी पाहिलेली आहे की चंद्रपुरात पुलाचा प्रश्न काय आहे. एकूण गावातील नागरिकांना कनेक्ट करणे शहराशी, स्त्रियांचे तिथील लोकल प्रश्न काय आहेत, शेतकऱ्यांच्या त्याला अनुसरून हा मुद्दा असेल निवडणुकीचा. एकंदर हे बघितलं की चंद्रपूर जे मतदारसंघ आहे, बरेचसे प्रश्न रखडलेले आहे. जे विद्यमान जे आमदार आहेत ते दुर्लक्ष करत आहे. आणखीन पब्लिकमध्ये एक नाराजगी आहे. तर मला सांगा, आपण बहुजनासाठी आपले काय विशेष कार्य राहणार त्याबद्दल जी. तसं पाहिलं तर हा अनुसूचित जाती राखीवचाच मतदारसंघ आहे आणि दुर्गेवार हे त्याचे विद्यमान आमदार आहे. आपण म्हटल्याप्रमाणे 200 युनिटचा मुद्दा देऊन वीज मुक्त करण्यासाठी किंवा आपण 200 म्हणून मोफत देऊ असा प्रश्न घेऊन त्यांनी सत्ता प्राप्त केलेली आहे. आपण बहुतेक इथल्या बहुजनांना म्हणा किंवा कोणत्याही नागरिकांना त्याचा लाभ घेता आला नाही. आणि म्हणून मतदार त्यांच्यावरती नाराज आहेत. आणि लोकसभेमधून त्यांनी सिद्ध केलेलं आहे की 40,000 ते 43,000 या विधानसभा क्षेत्रातून त्याची लीड आहे. बहुजनांसाठी जर माझं कार्य असेल तर बहुजनांमध्ये जे काय आता हे नेहमी मराठावाद आणि ओबीसी कुणबीवाद सुरू असतो, त्या मुद्द्यांवरती सखोल अभ्यास करून ज्यांचा त्यांचा प्रश्न नियमाप्रमाणे आहे तो त्यांना करणे. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप आहेत, नीटचा प्रश्न आणि किंवा पेपर लीकचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, हे असं वारंवार होऊ नये. आणि मग महाराष्ट्रात समजा तिकीट आल्यानंतर आपण निवडून आलो तर हे प्रश्न मार्गी लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकंदर चित्र बघितलं तर इथे मतदारसंघामध्ये काटेरी संघर्ष आहे जी. बरेचसे इच्छुक आहेत ते लढवण्याच्या याच्यात आहे. त्यांना असं वाटतं की आम्हाला तिकीट मिळाली पाहिजे. खरं आहे. तर मला हे सांगा, पक्षांनी आपल्याला तिकीट दिली पाहिजे, त्यासाठी तुम्ही पक्षासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहे, आणखी तुम्ही काय मुद्दे, तुमचे विशेष मुद्दे राहणार त्यावर तुम्ही लढा देणार त्याबद्दल. पक्षाचा तसा मी फार नवीन कार्यकर्ता आहे पक्षासाठी, काँग्रेस पक्षासाठी. महाविकास आघाडीने जी काही मला राज्यपाल नियुक्त आमदारांमधून तिकीट दिली ते काँग्रेस पक्षाने दिली होती. आधी मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. काँग्रेस 4थ्या क्रमांकावर होता, मी 3रा क्रमांकावर होतो. आणि भारतीय जनता पार्टी 2 क्रमांकावर होती. अपक्ष उमेदवार म्हणून दुर्गेवर निवडून आले. आता मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीने, काँग्रेसने जेव्हा मला विधान परिषदेचे आमदार म्हणून 6 वर्षासाठी नियुक्त केलं होतं, राज्यपालांनी सही केली नाही. पण मी काँग्रेसचा उमेदवार म्हणून, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून, शाहू फुले आंबेडकरचा प्रचारक म्हणून महाराष्ट्रात राहुल गांधींची जेव्हा यात्रा आली भारत जोडोच्या संदर्भात, तेव्हा त्या यात्रेचा, सांस्कृतिक यात्रेचा प्रमुख होतो. आणि देगलूर जिल्हा नांदेडपासून शेगावपर्यंत त्यांच्या समारोपापर्यंत काँग्रेसच्या प्रचाराची धुरा माझ्या खांद्यावर होती. भारत जोडो अभियान आणि नफरत छोडो प्यार बरसो हे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम करून लिडिंग नेतृत्व माझ्या ग्रुपने केलेलं होतं. म्हणून मी त्या पक्षाचा तिकिटासाठी दावेदार आहे. आणि है तयार हम वज्रमूट असो किंवा काँग्रेसचा स्थापना दिवस असो, आणि आता खासदारांच्या 7 खासदारांच्या प्रचाराला मी गेलो म्हणजे स्टार प्रचारक म्हणून किंवा कलावंत म्हणून, 7ही खासदार निवडून आले. म्हणजे मी खाली बसलेलो नाही आहे. प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेला अनिरुद्ध वनकर हा काँग्रेससाठी काम करते आहे, करतो आहे, असं चित्र आहे. आता पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी तिकीट दिली तर लढायचं, नाहीतर परत आपण आपल्या पद्धतीने राहायचं. पण इथे बहुधांची संख्या जास्त आहे,
ज्या शाहू फुले आंबेडकरी चळवळीची मी चर्चा करतोय त्यांची संख्या जास्त आहे. त्यांची संख्या जास्त असताना इतर एखाद्या नवख्या उमेदवाराला जेव्हा कोणी काही केलंच नाही किंवा असंच उचलून आला तर त्याला मात्र इथला आंबेडकरी समाज विरोध करेल. पण आम्ही पक्षाचं काम करून त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करू. मी सर आता आमच्या विधानसभेत 350 ते 400 बूथ बांधलेले आहेत, तयार आहेत बूथ आमचे. प्रत्येक बूथ जातीनिहाय बूथ बांधलेले आहे. शिक्षकांची वर्गवारी केलेली आहे, महिलांची वर्गवारी केलेली आहे. बैठका आणि कार्यक्रम आमचे सुरू आहेत. रोज आम्ही इथल्या आंबेडकरी जनतांशी संपर्क साधतो आहोत, ओबीसी वर्गांच्या मीटिंग्स घेतो आहोत. जात पात विसरून आम्ही सारे गडी आणि शिवरायांचे आम्ही खरे सेनापती म्हणून आम्ही ती सर्व 12 बलुतेदार लोकांशी भेटी घालत आहोत. आणि प्रश्न असा आहे की परवाच आम्ही आमच्या एक बूथ लावला होता की मतदार संघामध्ये ज्यांची ज्यांची नावं लोकसभेला नव्हती त्यांची आम्ही या सर्व बूथमध्ये नवीन 6 नंबरचा आणि 8 नंबरचा फॉर्म भरून पुन्हा त्यांना ज्यांना ओळखपत्र असू नये ज्यांनी 10 वेळा मतदान केलं त्यांना सुद्धा मतदानापासून वंचित राहता येऊ नये म्हणून ते फॉर्म सुद्धा आम्ही भरलेले आहेत. आणि लोकसभेमध्ये आम्ही प्रत्येकांच्या घरोघरी गेलो आहोत आणि हा चेहरा माझा परिचयाचा आहे तेव्हा काही हरकत नाही. आणि हे इतर समजा ही मान तुमचा प्रश्न बरोबर होता विसरून जाते मला बोलता बोलता. तो प्रश्न असा आहे की जे काही महायुतीकडून नव्याने सुरू आहे असे जुमलेबाजी किंवा आता बहीण लाडकी योजना किंवा शेतकऱ्यांचं वीज बिल माफ या सगळ्या निवडणुकांपुरतं आहेत, लोकांना माहीत आहे. नव्या नव्या ते योजना म्हणत जातात पण ते पोहोचत नाही. आलेले 100 रुपयेपर्यंत 0 पर्यंत आपण पोहोचतो. अनेक लोकांच्या यादी आमचा मतदार यादीमध्ये नाव नोंदणीचा फॉर्म होता, लोक लाडकी बहीण म्हणून रागाला लागले आमच्याकडे. पण लोक नावासाठी करत आहेत हे सगळे जुमलेबाजी आहे, फसवेगिरी आहे आणि खोटं बोलतात लोक. खूप मोठ्या कष्टाने भारतीय संविधान तयार झालेलं आहे प्रत्येक नागरिकांसाठी. त्या संविधानाप्रमाणे प्रत्येक माणसाला प्रत्येक मुलाला रोजगार, शिक्षण, शेतकऱ्यांच्या उन्नतीचं कार्य, वर्क, महिलांचे प्रश्न हे सगळं संविधानाप्रमाणे मिळालं पाहिजे.